तर महत्वाची बातमी आहे, वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते आता आपसात भिडल्याचं पाहायला मिळत आहे. वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते भिडलेत. वरळी मतदारसंघामध्ये आपण पाहतोय की ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं. जांभोरी मैदानातील बांधकामावरून ही बाचाबाची झाल्याचं कळतंय. आदित्य ठाकरे यांच्या आमदार निधीमधून बांधण्यात आलेल्या स्ट्रक्चरला मनसेनं विरोध केला. तर वरळीमध्ये मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आपसात भिडल्याचं पाहायला मिळत आहे. जांभोरी मैदानातील बांधकामावरून ही बाचाबाची झाल्याचं समोर येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या आमदार निधीमधून एक स्ट्रक्चर बांधण्यात आलेलं होतं आणि त्याला आता मनसेनं विरोध केल्याचं दिसत आहे. त्यावरूनच मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आपसात भिडल्याचं दिसलं. वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मनसे विरुद्ध ठाकरे गट असा सामना होण्याची शक्यता आहे. त्याची झलक कुठेतरी आजपासूनच पाहायला मिळतीय का अशी शक्यता देखील आता वर्तवली जाते आहे. संदीप देशपांडे हे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत. दिनेश, नेमका काय प्रकार आहे? बघा, वरळीतील जांभोरी मैदानात स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या एका स्ट्रक्चरवरून हा वाद झालेला आहे. जांभोरी मैदानात जी शेड बांधण्यात आलेली आहे त्याला स्थानिक मनसे कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि त्यातूनच ही वादाची ठेणगी पडलेली आहे. या स्ट्रक्चरला विरोध करताना आता काही वेळापूर्वीच मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते आणि शाब्दिक बाचाबाचीचं रूपांतर हे एकमेकांवर भिडण्यात किंवा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्या इतपत पुढे वाढलं. मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की रातोरात हे स्ट्रक्चर उभं केलं गेलेलं आहे. शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हा अधिकृत स्ट्रक्चरचा भाग आहे आणि आमदारांच्या निधीतून तो बांधण्यात आलेला आहे. याला मनसेचा आक्षेप आहे, विरोध आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे मैदान आहे, खेळाचं मैदान आहे आणि जर अशा पद्धतीने इथे बांधकाम होऊ लागलं तर प्रत्येक राजकीय पक्ष किंवा संस्था या मैदानात आपलं एक बांधकाम उभं करेल आणि लोकांच्या किंवा तिकडच्या मुलांच्या खेळण्याचा हक्क हिरावला जाईल. इथे बांधकामांचं संपूर्ण एक मोठं स्ट्रक्चर उभं राहील अशी मुभा सगळ्याच पक्षांना दिली तर. त्यामुळे तो वाद आहे, तो वाद पेटला आणि त्याचं रूपांतर हे बाचाबाची आणि नंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात झालं. आता तणावपूर्ण तिथे परिस्थिती आहे. वाद जरी निवळला असला तरी आता पोलीस स्थानिक ठिकाणी पोहोचलेले आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक ज्या संस्था आहेत त्यांचे अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि नेमकं या स्ट्रक्चरच्या बाबतीत काय निर्णय घेता येईल या बाबतीतली चर्चा या ठिकाणी सुरू आहे. पण वरळीत आपण बघतोय विधानसभा निवडणुका आता तोंडावर आहेत. वरळीत शिवसेना युबीटीचे आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि त्यांना आव्हान देण्यासाठी मनसेतून रिंगणात उतरणार आहेत संदीप देशपांडे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे सुद्धा या वादावेळेस तिकडे होते आणि शिवसेना युबीटी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जी बाचाबाची झाली, जो आक्षेप देण्यात आला त्यावेळेस देशपांडे आणि धुरी यांनीही या अनधिकृत बांधकामाला कडाडून विरोध केलेला आहे. हे बांधकाम हटवण्यात यावं असं मनसे नेते पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. स्वतः संदीप देशपांडे हे वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी करतात, त्यामुळे साहजिकच सध्या ते वरळीमध्ये ऍक्टिव्ह आहेत. आणि आता हा मुद्दा एकूणच राजकीय आव्हान प्रति आव्हानांचा होऊ शकतो. स्वतः शिवसेना युबीटीचे कार्यकर्तेही हे बांधकाम वाचवण्यासाठी आक्रमक आहेत. नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.